खोपोली पोलिसांनी तब्बल एकशे सात कोटी रुपयांचा सा अंमली पदार्थ जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढेकू गावाच्या हद्दीत इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या नावाचा बोर्ड लावून आतमध्ये अचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याची बाबतची गोपनीय माहिती खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदारांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि खोपोली पोलिसांच्या पथकाने या कंपनीमध्ये कायदेशीर पद्धतीने छापा टाकला यावेळी कंपनीच्या चालकांकडे रासायनिक पदार्थ निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शासनाचा कोणताही वेध परवाना मिळून आला नाही तसेच या ठिकाणी वरभास असल्याचे अरळच्य काही कच्चा माल तसेच त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री असेंबल केल्याचे दिसून आले यावेळी तयार पक्का माल असलेले पावडर ही नार्को इन्फेक्शन किटद्वारे के तपासणी केली असता तो एम डी हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले या कारवाईत एकशे सहा कोटी पन्नास लाख किमतीची एकूण पंच्याऐंशी किलो दोनशे ग्राम वजनाची एम डी पावडर पंधरा लाख सदोतीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपये किमतीची एम डी पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने तसेच पासष्ट लाख रुपये किमतीची रासायनिक प्रक्रियेसाठी असेंबल केलेली साधनसामग्री अशी एकशे सात कोटी तीस लाख सदोतीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेत बेकायदेशीर कंपनी सील करण्यात आली